हे असं माझ्या बाबतीत होतंय का मी एकटीच युनिक आयटम आहे काय माहिती. पण तिथून गाडी काढण्याची मजा यायची नव्हती या मोठ्या बोगद्यात कधीच येत नाही. अन्याय अत्याचार नको करू छोटे छोटे जीव आहे आम्ही. पण हा पदार्थ जो आहे तो इन्व्हेन्शन केलाय मी त्याच्यामुळे माझ्या नावावरती छापला गेला पाहिजे तो पदार्थ जर चांगला झाला तर मात्र बरं का. हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग एवरीवन. सो गाईज आणतो मी व्हिडिओमध्ये बघितलं की 2 आणि 3 दिवसाची आमची मस्त अशी ट्रिप झाली आणि आता ट्रिपच्या दुनियेतून जरा बाहेर यावं लागेल आणि आईला थोडीशी मदत करते आणि आज बनवायची आहे मस्त भरलेल्या कारल्याची भाजी. ॲक्च्युली आम्ही ना कारल्याची भाजी जास्त खात नव्हतो मी दादावर खात नव्हतो पण काजलने आम्हाला खायला लावलं आणि तेव्हापासून ते आवडायला लागले. नॉर्मली कारल्याची भाजी नसते का ती अशी चकत्या चकत्या करून करतात ती कुरकुरीत ती नाही आवडत मला पण भरलेले कारले जर असतील ना तर मी ते खाते. सो आज ते मला बनवायचे फर्स्ट टाईम लेट्स गो. हे बघा इथे ना कारले छान वाफवून ठेवलेले आहे त्याचे भरलेले करायचे आहेत म्हणून थोडेसे असे अर्धे अर्धे कापून ठेवलेले आहे आणि इथे माझा मसाला रेडी झालेला आहे. मसाल्यामध्ये बेसन भाजून घेतलं होतं तिखट हळद मीठ टाकलेलं आहे आणि गूळ टाकला आहे गोड आंबट गोड पाहिजे म्हणून आणि थोडं लिंबू पिळलेलं आहे. सो असं मी रेडी करून ठेवलं तर हे फक्त याच्यात भरायचं आहे. सो गाईज आम्ही ना पहिले ना बिलकुल सुद्धा कारल्याची भाजी जी असायची ना ती बिलकुल खायची नाही. आजही दादा विशेष खातात नाही की रे भाऊ भाऊला आजही कारले विशेष आवडत नाही बट मला आवडायला लागले मी खायला लागले. पूर्वी माहिती का लहानपणी वगैरे ते मस्त भरलं. पूर्वी लहानपणी माहिती का मला ना भेंडीची भाजी भयंकर आवडायची म्हणजे भयंकर म्हणजे दिवसा म्हणजे तुम्ही मला आठवड्यातून 8 दिवस 7 दिवस जरी भेंडी दिली ना तरी मी ती भेंडी खायची. म्हणजे कोणी मला विचारलं ना आज काय केला घरी स्वयंपाक भेंडीची भाजी आज काय करते स्वयंपाक भेंडीची भाजी. आणि आता आज परिस्थिती अशी झालेली आहे की भेंडीची भाजी असली तरी ती नकोशी होती मला मला आवडतच नाही काय माहिती काय झालं. हे असं माझ्या बाबतीत होतंय का मी एकटीच युनिक आयटम आहे काय माहिती. पण सगळ्याच्या बाबतीत होत असेल की लहानपणी जे पदार्थ आवडतात ते आता आवडत नाही तर असं होत असेल ना सगळ्यांच्या बाबतीत. मी एकटी युनिक नाही ना या दुनियेत आणि असली तरी काय फरक पडतो आता. हे बघा हे मस्त कारले आता भरून घेतलेले आता ना त्याला मस्त ना थोडेसे फ्राय होऊ द्यायचे तेलामध्ये आणि थोडीशी रस्सा भाजी करायची. थोडासा मसाला अजून ठेवलेला आहे शिल्लक मसाला रस्सा भाजी करण्यासाठी. आता भाजी रेडी झाली ना की मगच दाखवेल तुम्हाला. कांटे काय भाजी करायची हो आई आपण एवढं गावावरून आलो पण मावशींना आधीच सुट्टी घ्यायची होती नेमकी उद्या घेतली असं तरी चाललं असतं त्यांनी. मावशींनी आज सुट्टी घेतली सो आईला बिचारीला आज भांडे कसं लागतं बरं नसेल ना. आई मुंगळ्या बघ किती लाईन शेट चालले शिस्तीत चालले त्यांचं काम एकदम शिस्तीमध्ये चाललंय. बरं दादा मी चालली माझा वेळ होतोय. सो गाईज आय एम सो सॉरी मी तुम्हाला ना भाजी दाखवणार होती पण काय झालं दादा वरतून आला 12:30 होऊन गेलो होते की जेवायला पाहिजे भूक लागली असं केलं मग आम्ही सगळेजण जेवायला बसून गेलो मग नंतर मी ते दाखवायचं झालं. पण थोडीशी भाजी ना शिल्लक राहिलेली आहे तर तुम्ही मला ती दाखवू शकते दाखवून देते मी जे आहे ते दाखवून देते. फ्रीज उघडला लागला हे पा थोडीशी शिल्लक होती हां तर एवढीशी होती मस्त झाली होती भाजी त्याच्यामुळे सगळ्यांनी संपवली थोडी शिल्लक आहे. आणि ही जी शिल्लक आहे ना ती दादाच्या वाटची शिल्लक आहे दादा खात नसल्यामुळे दादासाठी आम्ही केलेले होते. मग कांदे बटाट्याची थोडीशी भाजीची मिस्टीसाठी नखरे कोणाचे कोणाला समजलं ना तुम्हाला भाजी नसतात समजलं ना तुम्हाला सगळं ते. आता कसं उजेड दिसतोय की नाही कारण लाईट लावलेला आहे पण पाऊस पडल्यामुळे काय झालं की नाही आता सूर्य नाही येईल त्यामुळे आता बघा गंमत दाखवते 1 2 3 अरे पंखाचं बटन बंद केलं हां 3 पहिला केवढा अंधार आहे याच्यामुळेच अंधार असतो कारण पाऊस पडून गेलेला आहे म्हणून आम्ही लाईट लावलेला थोडासा कारण आई बाप्पा लिहित आहे त्यांचं काम चाललंय त्यांचं म्हणून आई बाप्पांचं पण काम चाललंय त्यांचं लिखाण थोडंसं चाललेलं आहे. सो गाईज आम्ही ना मी आईला म्हटलं चल फिरायला जाऊ म्हटलं आपण तर आई म्हणे फिरायलाच चालते म्हणे तर आज संकष्टी चतुर्थी पण आहे गणपतीचं तर आपण मंदिरातही चालले जाऊ म्हणे नवसाचं गणपती आमच्या जवळच आहे. सो आम्ही आता तिथे ना नवसाच्या गणपतीला जातो फिरत जातो थोड्या वेळ अजून 5:30 झाले मी घड्याळ नाही पाहिलं बरं 6:45 झाले असतील तरी आम्हाला 1 तासाच्या आत यावं लागेल कारण यांची आज मीटिंग आहे. तुम्हाला मी दुपारी सांगितलं ना दुपारी दोघं जण स्टडी करत बसले होते त्यांचं काम करत बसले होते सो आज त्यांची मीटिंग आहे त्याच्यामुळे आम्हाला लवकर यायचं आहे. सो गाईज हा बोगदा जो आहे ना हा नवीन बोगदा आहे आणि हा तिकडे जो होता ना तो जुना बोगदा आहे हा बोगदा पण एकेकाळी कसं पाण्याने भरून जायचा एका पावसामध्ये पण यावर्षी काही भरत नाही ते बरं आहे. मागे जो इकडे ह्या साईडला जो जुना बोगदा आहे ना तिथे माहिती आहे का जवळपास गुडघ्याच्या थोडंसं खालीपर्यंत पाणी येऊन जायचं एवढं पाणी व्हायचं कधी कधी गुडघ्याच्या वर पण पाणी चालत जायचं एवढं खूप जास्त पाणी व्हायचं थोडक्यात. पण तिथून गाडी काढण्याची मजा यायची नव्हती या मोठ्या बोगद्यात कधीच येत नाही. गाड्या सायकली अडकून जायच्या आणि वेटिंगवर असायचो आपण निघण्यासाठी पण ते दिवस होते पण त्यावेळेस मी गाडी काढायची ना तर मजा यायची असं सांगते मी वेळ लागायचा पण भयंकर. चला आलं गणपती मंदिर नवसाचं गणपती मंदिर
बाळा मग आपल्या 100 पेक्षा लहान आहे थोडासा. मंदिरात बिलकुल गर्दी नव्हती. आज सातवीला आरती ना, तर तेव्हा अशी रांग लागते, अशी लांब लचक रांग लागते. आज दुसरं रांग नव्हती ना, अर्धा तासांनी होईल. अजून नाही घरी जाऊया आता. आम्हाला मला वाटलं होतं प्रत्यक्ष, म्हणजे मला असं वाटलं होतं की थोडी गर्दी असेल म्हटलं, त्यामुळे अर्धा एक तास लागेल, पण आम्ही अर्धा तासाच्या आतच बाहेर आलेलो आहे तिथं. मला वाटलं गर्दी असेल म्हणून. थोडीशी आता ड्युटीवर आज सुट्टी नाही ना लोकांना, थोडं ड्युटीवर आल्यानंतर येते. सो गाईज, आज आमच्याकडे ना बनवला जाणार आहे पोकळा. आई एवढं सात्विक नको खाऊ घालू ग, नको, सहन नाही होते तेवढं सात्विक अन्न माझा. काल पालक खाल्ला, आज पोकळा. नको गाई नको, अन्याय अत्याचार नको करू, छोटे छोटे जीव आहे आम्ही. पालेभाज्या खराब होता म्हणून आम्हाला ते असं सात्विक खाऊ द्या. सो गाईज, आज ना मी एक पदार्थ बनवते आहे, आणि तो पदार्थ ना मी बनवते. म्हणजे कसं, तो मी यूट्यूबवर पाहिला नाही आहे, कोणी सांगितलं नाही आहे, काहींनी स्वतः इन्व्हेन्शन केलेला असा पदार्थ आहे. सक्सेसफुल जर झाला ना तर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे जर सक्सेसफुल झालं तर सांगेलच कसं काय काय केलं होतं. पण हा पदार्थ जो आहे तो इन्व्हेन्शन केला आहे मी, त्याच्यामुळे माझ्या नावावरती छापला गेला पाहिजे तो पदार्थ, जर चांगला झाला तर मात्र. बरं का, तर छाप त्याचं ना पूर्णपणे संपूर्णपणे क्रेडिट हे मला दिलं गेलं पाहिजे जर तो सक्सेसफुल झाला तर. माझ्या आज मी बनवते आहे रताळ्याचे कटलेट बनवते आहे, पण ते खूप कमी तेलामध्ये, जसं एकदम कमी तेलामध्ये असं बनवणार आहे. सक्सेसफुल झाला ना तो पदार्थ मी नक्की सांगेल. बघा, माझा आतापर्यंत हा जो डो आहे ना हा इथं रेडी होतो आहे, आणि रेडी झाला की मग मी तुम्हाला दाखवेन कसं झालंय. किती टक्के देशे, 10 पैकी 10 पैकी किती मार्क्स देशे? किती? 8.5. 8.5 मस्त मार्क्स ने पास झाले, म्हणजे मी डिस्टिंक्शनच्या वर आहे. दुसरा घेतोयस ना, म्हणजे चांगलं झालंय. तू नावं ठेवायला आहे का? बरं, 1.5 मार्क्स कमी केले म्हणून कमी केलेले आहेत, म्हणजे चांगलं झालेलं आहे पदार्थ गबस. सो गाईज, हे बघा, इथे माझे हे कटलेट्स रेडी होतात हे, आणि इथे मी हे करून ठेवलेले. आणि रेडी झालेल्यापैकी 4 रेडी झाले होते, 2 फस्त झाले, आणि 1.5 साडे 8 मार्क देतोय मला. चांगले आले ना दादा? कशाचे बनवले आता तू? गेस कर, मुंगळा मुंगळा. हां, गेस कर. सगळं समोर दिसतंय, तरी आता तरी सगळं हेल्दी टाकलंय त्याच्यामध्ये, आणि तेल बिलकुल नाही जास्त, अगदी ड्रॉप्स आहेत. सो गाईज, ज्या अर्थी दादाने 8.5 मार्क्स दिलेले आहेत, म्हणजे मी डिस्टिंक्शनच्या वरती पण पास झालेली आहे. जर पदार्थ पास झालेलाच आहे तर मी तुम्हाला सांगते तर रेसिपी काय केली होती. बाय द वे, इन्व्हेंटेड बाय मी. बरं का, त्याचं कॉपीराईट करून नाही केलं तरी काय हरकत नाही, आता करा म्हणा. सर ठीक आहे, बघा मी काय काय टाकलेलं होतं रे बा, माझे कटलेट्स कसे ना ते रेडी झालेले आहे, म्हणजे हे अजून व्हायचे बाकी आहे, पण ते रेडी करून ठेवलेले आहेत. तर आता काय काय टाकलं होतं ते तुम्हाला मी सांगते. काहीच नाही, मस्त रताळ्याचे असतात, छान किसून घेतले, पाण्यात ठेवले, कांदा, नंतर माझं कोथिंबीर नव्हती आज, नेहमीसारखी आज कोथिंबीर नव्हती, मग माझं पालक होता, पालक थोडासा कढीपत्ता घेतला, सो तो टाकला होता, कांदा, कढीपत्ता, पालक टाकलेला होता त्याच्यामध्ये, नंतर थोडेसे रेड चिली फ्लेक्स जे असतात ते टाकलेले होते, आणि ना थोडेसे मसाले टाकले होते. कारण कसं असतं की नाही, रताळ जे असतं की नाही ते एकदम थोडंसं स्वीट पोटॅटो, म्हणजे थोडंसं गोड पदार्थामध्ये येतो, आणि एकदम थोडं तिखटसाठी थोडा गोडा मसाला टाकलेला होता, आणि थोडं शोप असं, शोप त्याची पेस्ट केलेली होती, की शोप मस्त मिक्सरमधून फिरव, पेस्ट नाही सॉरी मी काय बोलते, शोप मिक्सरमधून फिरवलेली होती ना, सो शोप टाकलेली, शोप टाकलेले चव मस्त लागते, सो तू हे पण नक्की ट्राय करा. सो शोप टाकलेली होती, आणि मग त्याचा छान गोळा बनवला, मग त्याच्यामध्ये तिघी पीठ टाकले मी, हेल्दी बनवलेलं आहे सगळं. तर तिघी पीठ म्हणजे जसं आपण कणकेचं पीठ वगैरे टाकतो तसं, कणकेचं पीठ तर टाकलंच आहे. एक मिनटं मी जरा टर्न करून घेते पहिले. हां, तर तिघ पीठ म्हणजे काय काय ना, जर तुमच्याकडे ज्वारी बाजरीचं पीठ असेल तर तेही टाकू शकतात, नंतर माझं नव्हतं मग ते मम्मी घेतलं होतं बेसन, कणिक आणि थोडासा मैदा, तर हे घेतला होता, आणि त्याचा छान डो बनवून घेतला होता मस्त, आपण कणकेचं कसं बनवतो तसा, आणि मग त्याचे हळूहळू असे कटलेटसारखे आकार देऊन घेतले होते. आणि आता विशेष आणखी एक होतं की ब्रेड क्रम्स जे म्हणतो आपण, ब्रेडचा मिक्सरमधून फिरवा, त्याच्याऐवजी मी पोळी घेतली होती, कारण माझ्याजवळ ब्रेड आता अवेलेबल नव्हता. आज कसं आहे ना, अवेलेबल ज्या गोष्टी आहेत ना त्यापासून बनवलेला हा पदार्थ आहे, त्याच्यामुळे गंमतच जर सगळी. तर पोळीचं मी मिक्सर फिरवून घेतली होती, छान बारीक करून घेतली होती, आणि हे जे कटलेट जे बनवलेले असतात की नाही आपण, हे
ते आपण ब्रेड क्रम्स मध्ये असं व्यवस्थित दोघी साईडने करून घेतो ना, तसं करून घ्यायचंय. सो मी पास झालेली आहे आणि हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा, मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला. आणि इन्व्हेंटेड बाय मी वर का, इन्व्हेंटेड बाय मी, त्याच्यामुळे जिथे पण नाव सांगाल ना ते इन्व्हेंटेड बाय मी. रचिता कुलकर्णीने सांगितलेलं आहे तुम्हाला हा पदार्थ. सगळे कटलेट्स रेडी झालेले आहेत आणि मस्त दिसतात आहे. आता सगळेजण जेव्हा येतील जेवायला तर तेव्हा करू, पण आता मला स्वयंपाक बाकी आहे सगळा. माझा 8:30 होऊन गेलेले आहे. पोळी आहे बघा, पोळीची कणिक भिजवून ठेवलेली आहे, पोकळ्याची भाजी आहे, सगळं काही आहे. आता मला स्वयंपाक करायचा ते बरं आहे. आज दादा अजून आलेला नाही, दादा जर आला असतं तर भयंकरच झालं असतं. मी 8:30 अजून गेले, तू अजून जेवण बनवलं नाही, असं तसं चालू चालत असतं, त्याचं कीर्तन चालू झालं असतं. बरं आता फटाफट स्वयंपाक बनवते पहिले. बाय 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 बाय. मस्त चाललेलं आहे, याच्यावरनं मस्त गाणं आठवलेलं आहे छान. हा धुंद गार वारा, हा कोवळा सहा, स्वच्छंद प्रीतीचे चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसुनी आले, रंग प्रीतीचे.